मस्करी करावी पण ती कुणाच्या जीवावर बेतणारी असू नये. एखाद्याची मस्करी किती महागात पडू शकते याचा प्रत्यय भिवंडीकरांना आलाय. दोघांनी गंमत म्हणून एका तरुणाच्या पोटात हवा भरली आणि या तरुणाबरोबर नेमकं काय घडलं पाहूया. हवेशी मस्ती जीवावर बेतली. तरुणाच्या गुदद्वारात भरली हवा. मशीननं हवा भरल्यानं तरुणाचा मृत्यू. बुरख्याड लपलेले हेच ते दोन आरोपी ज्यांच्या मस्करीनं एका तरुणाचा जीव गेलाय. मुन्ना आणि बिट्टू कुमार अशी या दोघा आरोपींची नावं आहेत. मुन्ना बिट्टू कुमार आणि त्यांचा सहकारी अब्दुल रफीक मंसुरी भिवंडीतल्या सिल्स मिल्क लूम कारखान्यात कामाला होते. काम आटोपल्यानंतर नेहमीसारखी तिघांमध्ये थट्टा मस्करी सुरू होती. त्यातूनच दोघा आरोपींनी टायरमध्ये हवा भरणाऱ्या कॉम्प्रेशन प्रेशर मशीनचा पाईप अब्दुलच्या गुदद्वारात घुसून मशीन सुरू केली. हवेचं प्रेशर प्रचंड असल्यानं ती हवा थेट पोटात गेली. त्याचा परिणाम अब्दुलच्या आतड्यांवर झाला. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुन्ना आणि बिट्टू कुमार या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याच्या पोटातल्या आतड्यांना डॅमेज झालं. त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं होतं, खाजगी रुग्णालयामध्ये. पण उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही दोन आरोपींना अरेस्ट केलेली आहे. त्यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि आमचा पुढचा तपास चालू आहे. या जीवघेण्या मस्करीनं एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालंय. त्यामुळं कुणाचीही मस्करी करताना भान ठेवा. तुमची मस्करी कुणाच्या जीवावर बेतणार नाही याची खबरदारी घ्या. या घटनेने भिवंडीमध्ये हळहळ व्यक्त होते. अलीकडच्या काळात असे जीवघेणे प्रकार सर्रास वाढत आहेत. एखाद्याच्या मनोरंजनासाठी जर एखाद्याचा जीव जात असेल तर हे समाजाचं दुर्दैवच म्हणावं लागेल. ब्रजन मनीष, कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. आई भवानीचा गजर म्हणजे नाशिक जिल्ह्यात 6 तालुक्यात 24 तास संततधार अवकाळी पाऊस बरसतोय. त्यामुळे द्राक्ष बागांचं 250 कोटींचं नुकसान झालंय. सर्वाधिक फटका निफाड तालुक्याला बसलाय. 5 हेक्टरवरची ऊस तोडणी ठप्प झाली आहे. जिल्ह्यात एकूण 50,000 हेक्टरवरती नुकसान झालंय. सिन्नर तालुक्यात कापूस आता झाडावरच कुजलाय. इगतपुरी तालुक्यामध्ये 300 एकरवरती भात सडलाय. पिंपरी चिंचवडमध्ये धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय. शहरात आज पाऊस नसला तरी संपूर्ण शहरात धुकं पसरलेलं पाहायला मिळालं. वाहन चालकांना देखील वाहनं चालवताना अडचणींचा सामना करावा लागला. शिमला कुलू मनालीचा अनुभव पिंपरी चिंचवडकरांना अनुभवता आला. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे